नमस्कार, खास बात मध्ये मी प्रज्ञा पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आजचा जो विषय आहे तो आता सर्वांच्या जिव्हाळ्याचा बनला आहे, कारण मागच्या एक महिन्यामध्ये बीड बायपासनं किमान 6 बळी घेतले आणि आपल्या शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची ज्यांची जबाबदारी आहे अशा वाहतूक शाखा असो, महापालिका प्रशासन जिनी इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला हवं आणि शहराची एकंदरीत रस्त्यांची रचना, या सगळ्यांवर आपल्याला आता चर्चा करण्याची वेळ आहे. खरं तर एक हृदय रोग तज्ज्ञ हृदयाकडे जाणाऱ्या वाहिनी आहेत, म्हणजे जे रस्ते आहेत त्यांच्यामध्ये काही अडसर आला तर शस्त्रक्रिया करून जसा उपाययोजना त्यावर करतो आणि हृदयाला सुरळीत रक्त पुरवठा कसा होईल याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे या सगळ्या वाहतूक व्यवस्थेची ज्या धमण्या आहेत, म्हणजे आपले जे रस्ते आहेत, आपले जे मार्ग आहेत, या सगळ्यांना सुरळीत करण्याचं काम, त्याच्यावर विविध उपाय योजना सुचवण्याचं काम आपल्याकडे आपले जे प्रसिद्ध डॉक्टर आहेत, डॉक्टर सतीश रोपळेकर, हे नेहमी सुचवत असतात. आणि सरांना आज आपण याच्यासाठी बोलवलंय की ते केवळ हृदय रोग तज्ज्ञ नाहीत तर ते या शहरातले वाहतूक तज्ज्ञ पण आहेत आणि त्यांचा जो आवाज आहे तो एक सर्वसामान्य नागरिकाचा आवाज आहे आणि हा आवाज ते कायम प्रशासनाकडे पोलिसांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. तर या सगळ्या वाहतूक व्यवस्थेविषयी आपले जाणारे जे निष्पाप बळी आहेत हे कसे थांबवता येतील याविषयी चर्चा आपण त्यांच्याशी करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं या खास बातमध्ये एमसीएन तर्फे मी स्वागत करते. नमस्कार सर. आपण मी आता जसं म्हणलं की हृदयाकडे जाणारे सगळे रस्ते मोकळे करण्याचं काम तुम्ही करता, तसं आपल्या या शहराचे जे रस्ते आहेत की ज्याच्यावर जे ब्लॉक्स निर्माण झालेले आहेत या वाहतुकीच्या सुरळीत होण्याच्या मागचे, तर एकंदरीत ही जी शहराची वाहतूक आहे त्याविषयी तुम्ही सध्या तुमचं फर्स्ट इम्प्रेशन काय आहे? फर्स्ट इम्प्रेशन असं आहे की निश्चितच ढासळलेली ही व्यवस्था आहे आणि आपण जर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये किंवा परदेशात जाऊन पाहिलं तर त्याच्या तुलनेत आपण खूपच कमी प्रोग्रेस केलेला आहे किंवा आपल्याकडे तशी वाहतूक व्यवस्थाच नाही आहे याची जाणीव प्रकर्षाने होते आपल्याला. आणि वाहतुकीला शिस्त नाही, हे वायर अशा पद्धतीची आपली वाहतूक आहे आणि त्याच्याचमुळे अनेक अपघात घडतात आणि बरेचसे नागरिक अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात. ही एक फार मोठी चिंतेची बाब झालेली आहे आणि त्याला तातडीने एमर्जन्सी काही छोटे मोठे उपाय करून सुरुवातीला टाइम क्राइसिस आपला टाइड ओव्हर केला पाहिजे आणि मग ठोस उपाय आपण करू शकतो. सर तुम्ही अनेक वर्षापासून हा विषय लावून धरलाय, वाहतुकीचा, शहराच्या वाहतुकीची जी व्यवस्था आहे त्याबाबत तुम्ही नेहमी नेहमी जोर देऊन अनेक ठिकाणी बोलत असता, प्रशासनाशी बोलत असता. यावेळेस आपण जे बघतो की मनपा प्रशासन, पोलीस आणि एकंदरीतच वाहतूक विभाग, या तिघांची जर सांगड घातली गेली योग्य पद्धतीनं तर कदाचित हा प्रश्न थोडासा मार्गी लागू शकेल. तर तुम्हाला या संदर्भात काय बोलायचं आहे? असं आहे, बेसिकली सुरळीत वाहतूक होण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. मागच्या काही दिवसांमध्येच माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याबरोबर आमची चर्चा आणि चर्चासत्र झालं होतं, तर त्यात देखील त्यांनी हेच मुद्दे मांडले होते. सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक तर इंजिनिअरिंग, त्यात इंजिनिअरिंग ऑफ द रोड्स, रोड डिव्हायडरमध्ये कुठे ओपनिंग पाहिजेत, ट्रॅफिक सिग्नल म्हणजे वाहतूक बेटे कुठे कुठे पाहिजेत, फुटपाथ, एन्क्रोचमेंट, पार्किंग, म्हणजे आता बीड बायपासवर एवढी कार्यालयं आहेत, मंगल कार्यालय आहेत, त्यांची पार्किंगची व्यवस्था नाही, हे सगळं इंजिनिअरिंगच्या अंडर येतं. दुसरं आहे एज्युकेशन, जे नागरिक वाहनं चालवतात, जे स्वतःला नागरिक म्हणवतात, त्यांच्या एज्युकेशनमध्ये किंवा त्यांच्या मॉरॅलिटीमध्ये किंवा जे वाहतुकीचे नियम आहेत ते न पाळता कशाही पद्धतीने वाहतूक चालवणं, ज्याला त्यांना मॉरॅलिटी नाही असं आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. त्याच्यामुळे जर विशेषतः तरुण पिढींमध्ये जे मोटरसायकलस्वार असतात किंवा पुढचे भावी नागरिक आहेत, जबाबदार नागरिक आहेत, अशांमध्ये जर आपण एज्युकेशन ह्या वाहतूक व्यवस्थेबद्दल किंवा सिव्हिक सेन्सबद्दल जर आपण निर्माण केलं तर निश्चितच लॉंग टर्ममध्ये खूप फरक पडेल असा माझा आत्मविश्वास आहे.
आणि सर्वात तिसरं म्हणजे एन्फोर्समेंट, म्हणजे प्रशासनाने कडक नियम लावून कडक शिक्षा, कठोर शिक्षा प्रशासनानं जर केली तर दॅट इज द लास्ट पार्ट, म्हणजे असं मला वैयक्तिक दृष्ट्या वाटतं. प्रशासनाची भूमिका ही सगळ्यात शेवटी येते. सर्वात आधी जे हवं आपल्याला ते खरं तर स्वयंशिस्त हवी. नाही, सर्वात प्रथम इंजिनिअरिंग म्हणजे हे प्रशासनाचाच भाग आहे मॅडम, आणि एन्फोर्समेंट म्हणजे हे पोलिसांचं कर्तव्य आहे, ते सर्वात शेवटी येतं. म्हणजे प्रथम महानगरपालिका, त्याच्या सोबतच नागरिकांचं एज्युकेशन अँड मॉरॅलिटी. आणि ह्याच्यात जर कुठे काही दिसून आलं, जसं आता हेल्मेट सक्ती केली, आता सगळेजण निमूटपणाने वापरतायत हेल्मेट असं आपल्याला आढळून येतं. 1-2%, 5% मॅक्सिमम हेल्मेट विना वाहनं चालवतात हे आपण बघतो, पण मॅक्सिमम वाहनधारक आता हेल्मेट वापरूनच मोटरसायकल चालवतात. म्हणजे सक्ती ही नंतरची गोष्ट आहे, परंतु आज तुम्ही जे म्हणतात की इंजिनिअरिंग जे यायला पाहिजे, ह्याचा किती अभाव आहे. म्हणजे आपण बघतो की साधे चौक सुद्धा आपले काटकोणामध्ये नाही आहे, इतकी वाईट अवस्था आहे. आणि मग ह्यामध्ये कुठून सुरुवात करावी लागेल? तुम्ही फार महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. काही चौक निश्चितच काटकोणात नाही आहेत, तर अशा परिस्थितीत मला वैयक्तिक दृष्ट्या असं वाटतं, वाहतूक बेटं न ठेवता वाहनांच्या एंट्रीसाठी मज्जाव केला पाहिजे. एक उदाहरण देतो तुम्हाला, गजानन महाराज चौक, हेडगेवार हॉस्पिटल कडनं येणारा रस्ता हा पुंडलिक नगर कडे जाणाऱ्या रस्त्याला काटकोणात नाहीये किंवा सरळ रेषेत नाही, तर अशा तिथे अशा ठिकाणी जे वाहतूक बेटाची व्यवस्था केलेली आहे ती मला असं वाटतं की बदलावी किंवा मॉडिफाय करावी. हेडगेवार रुग्णालयाकडनं येणारी वाहनं त्यांना सरळ जाण्यासाठी किंवा पुंडलिक नगरकडे किंवा उजवीकडे गारखेड्याकडे जाण्यासाठी टर्न घेण्यासाठी मज्जाव केला पाहिजे, म्हणजे नो राईट टर्न किंवा नो स्ट्रेट टर्न. त्यांनी कंपल्सरी डावीकडे जायचं आणि पुढे जाऊन कुठेतरी यू टर्न घेऊन इकडनं यायचं. त्याच्याने खूप प्रॉब्लेम जो आहे तिथे नेहमीच होतो, तर तो सुरळीत होईल असं मला वाटतं. तिथे अपघाताचंही प्रमाण जास्त आहे हो, आणि वाहतूक कोंडीचं प्रमाण जास्त आहे. त्याला कारण हा चौक काटकोणात नसणं हा एक भाग झाला. हा एक भाग झाला, आणि दुसरं म्हणजे नियमांचं पालन केलं, काटेकोरपणे पालन केलं वाहनधारकांनी, ऑटो रिक्षावाल्यांनी, मोटरसायकलवाल्यांनी, मोटर कारवाल्यांनी, तर अपघाताचं प्रमाण निश्चितच कमी होईल. आपण एक असं बघतो की फाजील अहंकार, उतावीळ स्वभाव ही दोन महत्वाची कारणं वाहनधारकांमध्ये आहेत, त्याच्यामुळे मेजर प्रॉब्लेम्स निर्माण होतात. नियमांचं पालन न करणं म्हणजे त्यांना माहित नाही का नाही पालन करत, जर नियम घालून दिलेले आहेत तर ते न पालन करण्यात काय एवढं मोठेपण आहे हे मला कळत नाही. आपण एखाद्या वाहतूक बेटावर थांबलेलो आहोत सगळेजण, 3 लेन आहेत, उजवीकडची लेन आहे, मधली लेन आहे, डावीकडची लेन आहे. असं अभिप्रेत आहे की डावीकडची व्यक्ती ही एक तर सरळ गेली पाहिजे किंवा डावीकडे वळण घेतलं पाहिजे, पण आपण बघतो की सिग्नल सुरू झाल्यावर डाव्या लेन मधली वाहनं ही उजवीकडे वळतात, आणि जे ऍक्च्युली उजव्या लेन मध्ये आहेत त्यांना अडथळा निर्माण होतो, आणि त्यात एक फार महत्वाचा विलंब आणि वेळ निघून जातो. सिग्नल असतंच इनविन 30 सेकंद किंवा 40 सेकंद किंवा काही काही ठिकाणी तर 20 सेकंदाचच आहे, तर अशा ह्याच्यात 5-6 सेकंद गेले तर हार्डली 4-5 वाहनं निघून जातात आणि पुन्हा मेजर ट्रॅफिक तशीच राहते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी वाहनधारकांनी पाळल्या तरी बऱ्याचशा गोष्टी सुसह्य सुरळीत होतील असं मला वाटतं. सर, आपण बघतो की औरंगाबाद दिवसेंदिवस वाढतंय, इथे येणारी वाहनांची म्हणजे जवळपास रोज 1000 वाहनांची नोंदणी जरी आपण कमीत कमी पकडू तर रोज 1000 वाहनांची भर आपल्या ह्याच्यात पडतीय. औद्योगिक जड वाहतूक वाढलेली आहे आणि रस्ते मात्र आहेत तेवढेच आहे. जे तुम्ही ज्या वेळेस पासून या वाहतूक विषयात लक्ष घालायला सुरुवात केली, मला वाटतं त्यावेळेस पासूनही तुम्ही या गोष्टीवर बोलत आलेला आहात, तर तुमचा काय अनुभव होता की तुम्ही ज्यावेळेस सांगत होता की रस्ते आपल्याला म्हणजे वाहतुकीच्या प्रमाणात रस्त्यांची जी संख्या आहे किंवा रस्त्यांची जी लांबी रुंदी आहे त्या बाबतीत तुमचा जो अनुभव होता तो प्रशासनाकडून तुम्हाला कुठल्या पद्धतीचा अनुभव आला होता याच्यामध्ये? राईट, फार महत्वाचा मुद्दा आपण म्हणलेला आहात. ऍक्च्युली मी जेव्हा प्रेझेंटेशन दिलं होतं तेव्हा मी स्टॅटिस्टिक्स आणि डाटा काढला होता आरटीओ मधनं जाऊन, दरवर्षी किती पटीनं वाहनांची संख्या वाढत चालली आहे, 150 ते 200 पटीनं वाहनांची संख्या वाढत चालली, आणि त्याच तुलनेत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत त्याच्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि सध्याचे प्रॉब्लेम्स हे निर्माण झालेले आहेत. तर मला म्हणजे एक्स्ट्रीम स्टेप, कदाचित कोणी याच्याशी सहमत होणार नाही, पण एक्स्ट्रीम स्टेप म्हणून मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीने पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करावं हायकोर्टात, की जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत नाही तोपर्यंत नवीन वाहनांची रजिस्ट्रेशन किंवा नवीन वाहनांची एंट्री
शहरात बंद केली पाहिजे. मी ह्या म्हणजे इतक्या पराकोटीला जाऊन मी हा एक मार्ग सुचवतोय. कदाचित बरेच जण त्याच्यावर टीका करतील, पण जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित डेव्हलप होत नाही तोपर्यंत नवीन वाहन येण्यात काही पॉइंटच नाहीये, कारण की वाहतुकीची कोंडी ही आणखीन वाढतच जाणार. आपण बघतो की बाबा पेट्रोल पंपापासून बाहेरचं वाहन शहरामध्ये एंट्री करतं आणि चिकलठाण्याचे तिथं बाहेर पडतं. अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे जागोजागी पूल बांधून ठेवलेत, म्हणजे त्या पुलांची जी रचना आहे की मागे आपल्याकडे एक आयुक्त आलेले होते बमसाहेब, त्यांनी सुचवलं होतं की एकच पूल बांधा, त्याच्यामुळे बाहेरचं वाहन वरून निघून जाईल, काही ट्रॅफिकला जास्त त्रास होणार नाही किंवा अडथळा होणार नाही. तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तुम्ही ज्या इंजिनिअरिंगवर भर दिला त्याच्यामध्ये हे जे तयार केले जात आहे, रस्ते तयार केले जात आहेत, काही प्रमाणात का होईना, परंतु ते किती योग्य आहेत, किती अयोग्य आहेत, त्यांचं कुठे त्यांच्यामध्ये चुका होत आहेत किंवा ते कसे असायला पाहिजे. मी पण या मताशी तुमच्या मुद्द्याशी सहमत आहे. एअरपोर्ट पासून हा एकच फ्लायओव्हर वाळूस पर्यंत जायला पाहिजे होता किंवा अजूनही जाऊ शकतो, म्हणजे पुलावरून आणखीन पूल बांधू शकतात जसं फॉरेन कंट्रीज मध्ये असतं तसं. आणि ज्यांना एअरपोर्ट वरून उदाहरणार्थ किंवा शेंद्रा एमआयडीसीतून वाळूज एमआयडीसीत जायचं आहे त्यांना फास्ट मुव्हमेंट साठी असा पूल निश्चितच उपयोगी ठरेल. आणि एवढ्या मोठ्या लांबीचा पूल आवश्यक आहे असं मलाही वाटतं. छोटे छोटे पूल बांधून आपण काय साध्य केलं हा एक प्रश्नच आहे. म्हणजे वाहतुकीला जे अडथळा आपल्याकडे निर्माण होते, म्हणजे बाबा पेट्रोल पंपापासून आपण पुढे थोडंसं अदालत रोडवर येऊ, तिथे जे गॅप्स जे आहेत ते असतील, किंवा मुख्य म्हणजे रस्त्याची अवस्था, या अवस्थेच्या बाबतीत तुम्ही काय बोलताल? म्हणजे बेसिकली रस्ते हे निश्चितच चांगले नाही आहेत, हे सगळेच जण सहमत होतील, अग्री होतील, इवन महानगरपालिकेचे कर्मचारी देखील हो म्हणतील त्याला. विशेषतः जिथे वाहतूक बेटे आहेत तिथे रस्त्यांमध्ये जर खूप खड्डे आणि अडगळीची किंवा हे असतील तर सिग्नल सुरू झाल्यानंतर जी फास्ट मुव्हमेंट पाहिजे वाहतुकीची ती होत नाही या खड्ड्यांमुळे आणि बाकीच्या टेमकाडांमुळे किंवा त्याची रचना चांगली नसल्यामुळे, आणि त्यात बराचसा वेळ सिग्नलचा निघून आणि तिथे पण वाहतूक कोंडी होण्यास ते एक कारण कारणीभूत आहे. सर, तुम्ही ह्या ज्या उपाययोजना सगळ्या तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये सुचवल्या होत्या त्यातल्या काय महत्वाच्या उपाययोजना आहेत त्या जरा आम्हाला सांगा, म्हणजे त्या सगळ्या आपल्या नागरिकांनाही कळल्या पाहिजेत की आपण काय सुचवतोय प्रशासनाला आणि त्यातलं आपल्याला किती मिळतंय किंवा त्यातले इम्प्लिमेंट किती होतंय हे जरा आम्हालाही कळावं, आपल्या नागरिकांनाही कळावं. मी फार छोटे छोटे मुद्दे मांडले होते, त्यातले बरेचसे प्रशासनाने पूर्णत्वास नेलेले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे अनावश्यक ओपनिंग्स रोड डिवायडर मध्ये नियमानुसार ठराविक विशिष्ट अंतरानंतरच एक ओपनिंग पाहिजे असा एक नियम आहे वाहतूक व्यवस्थेत. तर आपण सुरुवातीला बघितलं की अनेक ठिकाणी रोड डिवायडर मध्ये ओपनिंग होत्या, त्याच्यामुळे वाहतूक व्यवस्थेला फार मोठा अडथळा निर्माण होतो. लोक फक्त स्वतःचा कन्व्हिनियन्स आणि शॉर्टकट पाहतात, तो तसा बघू नये असं मला वाटतं. थोडा लांब वळसा घ्यावा लागला तरी घ्यावा, तो स्वतःसाठी आणि इतरांसाठी देखील सेफ राहील आणि अपघात टाळण्यास मदत होईल. तर अनावश्यक रोड डिवायडर मधली जी ओपनिंग आहेत ती, उदाहरणार्थ माझा जिथे दवाखाना आहे वीर सावरकर चौकात, तर वीर सावरकर चौक ते जवाहरनगर पोलीस स्टेशन हा पूर्ण रोड डिवायडर आहे त्यात, पण त्यात किती ओपनिंग्स आहेत हे एखाद्याने स्वतः जाऊन बघितल्यावरच लक्षात येईल आणि त्या खरंच अनावश्यक आहेत. मला असं वाटतं की त्या पर्टिक्युलर रोडवर फक्त दोनच ओपनिंग असाव्यात, एक तर जो रस्ता रामायण कल्चर हॉलच्या तिथे आहे चौक तिथे, आणि जिथे चेतक घोडा आहे बस तिथेच फक्त ओपनिंग असावी असं मला वाटतं. बाकीच्या सगळ्या ओपनिंग बंद करून सरळ रोड डिवायडर आवश्यक आहे. तर अनावश्यक ओपनिंग बंद करणे नंबर एक. नंबर दोन, रोड डिवायडरला ग्रिलनी साधारण एक 5-6 फूट ग्रिल उंच अशी कव्हर केली पाहिजे, जेणेकरून जे पादचारी आहेत ते कुठूनही रस्ता क्रॉस करणार नाही. त्यांच्या कुठूनही रस्ता क्रॉस करण्याच्या ॲटिट्यूडमुळे जी वाहनं आहेत त्यांना खूप अडथळा निर्माण होतो आणि अपघाताचा संभव नेहमीच राहतो. तर जिथे पेडेस्ट्रियल क्रॉसिंग आहे, जिथे सिग्नल आहेत, तिथेच फक्त त्यांनी पादचाऱ्यांनी रस्ता क्रॉस करावा असं अभिप्रेत आहे आणि तसं व्हावं, आणि ते त्यांना ते वळण लागण्यासाठी ह्या ग्रिल्स आवश्यक आहे, म्हणजे रोड डिवायडरच्या किंवा रोड डिवायडरची हाईट वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जिथे वाहतूक बेटे आहेत, उदाहरणार्थ आपल्या सुडेवच्या समोरचा जो सिग्नल आहे सिडको सिग्नल,
तिथे आपण बघाल तर ॲपे रिक्षा, ऑटो रिक्षा हे इमिजिएट सिग्नल संपल्या संपल्या तिथे पार्क करून गिराईक शोधत राहतात किंवा गिराईकांची चढ उतार होत राहते. त्याच्यामुळे वाहतूक सिग्नल एकदा सुटला की मग वाहनांना देखील पुढे जाण्यास अडथळा निर्माण होतो आणि ट्रॅफिक कंजेशन विनाकारण तिथे निर्माण होतं. तर ह्या काही छोट्या छोट्या आणि लेन कन्सेप्ट सर्वात महत्वाचं म्हणजे वाहनधारकांनी आपापल्या वेग मर्यादेप्रमाणे लेन्स धरल्या पाहिजेत आणि त्या लेनमधनच मार्गक्रमण केलं पाहिजे असं मला वैयक्तिक दृष्ट्या वाटतं. तुम्ही इतकं सांगितलं सर, पहिलं लेन आपलं म्हणजे आपण लेन कन्सेप्ट पकडू किंवा वेग मर्यादेचे याही गोष्टी पकडू, परंतु हे लक्षात येतं की कुठेही वेग मर्यादेचे बोर्ड नाहीत, कुठेही लेन मधून चाला अशी सूचना देखील दिलेली नाही. आणि तिसरं महत्वाचं जे तुम्ही म्हणलात की पादचाऱ्यांना सवय लागली पाहिजे किंवा त्यांना स्वयंशिस्त लागली, परंतु ह्या सगळ्या वाहतुकीचा विचार ज्यावेळेस करतो त्यावेळेस पादचाऱ्यांचा विचार किती केलेला गेलेला आहे रस्ते तयार करताना. ह्या तीन गोष्टी मला आपल्या शहराच्या बाबतीत तुमच्याकडनं विचारायचं. फार फार महत्वाचा मुद्दा आहे. सध्याच्या परिस्थितीत पादचाऱ्यांसाठी काही विचारच झालेला नाही असं मला वैयक्तिक दृष्ट्या वाटतं. जरी आपण म्हणतो की पादचाऱ्यांनी ठराविक विशिष्ट सिग्नल वरून किंवा झेब्रा क्रॉसिंग वरूनच क्रॉसिंग केलं पाहिजे, पण मुळात झेब्रा क्रॉसिंग देखील अस्तित्वात नाही. फार मोजक्याच ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग आहे, पण बऱ्याचशा सिग्नल्सला आणि बऱ्याचशा ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग नाही. नंबर एक. नंबर दोन, वाहतूक बेटांवर पादचाऱ्यांसाठी देखील सिग्नलची व्यवस्था असावी असं अपेक्षित आहे, पण पादचाऱ्यांसाठी पण कुठे सिग्नलची व्यवस्था नाही आणि त्याच्यामुळे पादचाऱ्यांना चान्सच मिळत नाही रस्ता क्रॉस करायला. आणि आपण पाहतो की ज्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग आहे त्याला ओलांडून बेटांवर वाहतूक बेटांवर वाहनं थांबवली जातात, ते पण चूक आहे. म्हणजे पादचाऱ्यांना क्रॉसिंग करण्यासाठी मार्गच ठेवत नाहीत वाहनधारक असं माझं एक निरीक्षण आहे. साध्या स्टॉपलाईन सुद्धा सिग्नलवर आपल्याला दिसत नाही. एक्झॅक्टली. ह्या सगळ्या ह्याच्यात ना मार्ग आपल्या ह्याचा कसा सुरळीत होणार, म्हणजे हे मोकळ्या कशा होणार या सगळ्या धमण्या आपल्या? ह्याच्यात संयुक्तिक आणि संयुक्तिक बैठक संयुक्तिक चर्चा आवश्यक आहे. मी जो मुद्दा मांडला एज्युकेशन मॉरॅलिटी सिव्हिक सेन्स ह्याच्या बाबतीत आपण प्रत्येक कॉलेजेसमध्ये जाऊन, कारण की तरुण पिढी ही फार महत्वाची आहे ट्रॅफिक व्यवस्थेला सुरळीत आणण्यासाठी, तर प्रत्येक कॉलेज शाळांमध्ये जाऊन शाळांमधनं हे शिक्षण व्हायला पाहिजे. लहान मुलांना पटकन ते बिंबवलं जातं त्यांच्या मनावर, त्याच्यामुळे ते पुढे चालून ते फॉलो करतात. तर शाळा कॉलेजेसमधनं ह्या ट्रॅफिक रुल्सबद्दल शिक्षण देणं फार महत्वाचं आहे. लायसेन्सिंग, जे वाहनधारकाला लायसन्स मिळतं ते देखील फार कठोर परिश्रमातून मिळालं पाहिजे असं मला वाटतं. त्यांची रिटर्न टेस्ट व्हायला पाहिजे. रिटर्न टेस्टमध्ये पास झाल्यावर त्याचं प्रात्यक्षिक हे खरोखर व्यवस्थित घेतलं पाहिजे आणि तो खरंच जर तो उतरला त्या परीक्षेत तरच त्याला सिग्नल मिळालं पाहिजे असं मला वाटतं. खरं तर ह्याचा सगळ्यात मोठा अभाव आहे आपल्याकडं. ही लायसन हे दलालामार्फत वाटप होतात आणि मुळात त्याचं प्रशिक्षणच होत नाही हे उघड सत्य दिसून येतं. आपण सरांशी चर्चा करतोय, इथे एक छोटासा आपण ब्रेक घेऊया, यानंतर आपण वळणार आहोत तो बीड बायपास या कळीच्या मुद्द्याकडे. 2 मिनिटात आपण परत येऊया. बघत रहा MCN.